बुलेटिनची सुरुवात करूया राजकीय वर्तुळाच्या बातमीने. परभणी जिल्ह्यातील सर्व गायरानधारक आणि घरांच्या मालकी हक्कासाठी जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने गायरान जमिनीवर मागासवर्गीय कास्तकरांनी शेतीसाठी केलेले अतिक्रमण तातडीने नियमानुकूल करून 7/12 उतारा देण्यात यावा. गायरान व सरकारी जमिनीवर बेघर लोकांनी बांधलेल्या घरांना संरक्षण देऊन मालकी हक्काचे कबाले वाटप करावेत. झोपडपट्टी बसलेल्या जमिनी बळकावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जमीन माफियांवर मोकासारखे गुन्हे दाखल करून झोपडपट्टीला संरक्षण द्यावे आणि त्यासाठी सरकारी सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात. यासाठी मालमत्ता रजिस्टरला नोंद घेण्यात यावी. दलित, मातंग, बौद्धावर सातत्याने सुरू असलेले हल्ले आणि हत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. ऊसतोड मजुरांना साखर कारखाना आणि मुकादमांनी त्रस्त करून सोडले असून त्यातून अनेक ऊसतोड मजूर आत्महत्या करत आहेत. या सर्व ऊसतोड मजुराकडील सर्व थकबाकी माफ करावी या व अन्य मागण्यांसाठी गायरानधारकांनी मोर्चा काढला होता. जमीन अधिकार आंदोलनाचे नेते विश्वनाथ अण्णा तोडकर आणि समविचारी संघटनेच्या नेत्याच्या वतीनं आज मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या संदर्भाने ज्या ज्या गावात गायरानधारकाला नोटिसा आलेल्या आहेत त्यांना आम्ही सांगतो की बाबा ह्या नोटिसा निघालेल्या आहेत. आपल्या नोटिसाच्या संदर्भात GCP आणि पोलीसचा फौजपाटा गायरानाच्या बांधावर येणार आहे, वस्तीमध्ये येणार आहे आणि आपलं हे गायरान धनदांडग्याच्या घशात शासन हे घालणार आहे. आपल्याला त्या गायरानाहून बेदखल करणार आहे. ज्या आपल्याला नोटिसा आल्या त्या नोटिसाचं प्रत्येक नोटिसाचं उत्तर आपल्याला 1 महिन्याच्या आत द्यायचं आहे आणि त्या नोटिसाला उत्तर दिल्याचा नंतरचा जो काय गठ्ठा होणार आहे आपल्या जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला ने अण्णाच्या नेतृत्वाखाली सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणार आहोत. ते कोर्टातलं काम आपलं गायत्री सिंग म्हणून ॲडव्होकेट गायत्री सिंग म्हणून आहेत त्या लढत आहेत, ढोबळेसाहेब लढत आहेत, अनेक आपली वकील मंडळी आपल्यासोबत आहेत आणि ते आपला प्रश्न निकाली काढण्याची संधी. सय्यद खिजर, झुमो न्यूज, परभणी.